नमस्कार. संध्याकाळचे 4 वाजलेत. काही महत्वाच्या बातम्या पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात मुंबईत आंदोलन केलंय. राज्यपालांनी शिवरायांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीकडून त्यासाठी राज्यभरात आंदोलन पुकारण्यात येत आहे. मुंबईतील सीएसएमटी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यपालांविरोधात एनसीपी रस्त्यावर उतरलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. मुंबईत सीएसएमटी इथं आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून. त्यानंतर पोलिसांनी त्यांची धरपकड केली. राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात पुण्यातही आंदोलन केलं. मात्र या आंदोलनावेळी त्यांनी तरुणाला राज्यपालांच्या रूपात उभं केलं आणि त्याचं धोतर फाडण्याची कृती केली. मात्र या आंदोलनामुळे आता मोठा वाद उफाळलाय. हा राज्यपाल पदाचा अवमान नाही का असा सवाल विचारला जातोय. तो मुलगा अल्पवयीन नाही आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा तो पुणे शहराचा उपाध्यक्ष आहे. शहरातल्या एका मध्यवर्ती कॉलेजमध्ये तो 12वी का FY आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि भाजपवाल्यांना तुम्हाला लाज वाटली पाहिजे आमच्यावर टीका करताना. आपला बाप महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची वारंवार राज्यपाल ही संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती अपमान करते. आज जवळजवळ 4थी वेळ झाली अपमान करण्याची. आमच्या विद्यार्थी संघटनेचा एक पदाधिकारी त्या राज्यपालांचा ड्रेस घालून आला आणि तिथं रस्त्यावरती आजूबाजूला जे नागरिक होते ते चिडून त्यांनी त्यांची टोपी बिपी वरती केली. लोकशाही मार्गाने केलेलं आंदोलन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राष्ट्रपतींकडे पत्र लिहून तक्रार केलेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिण्यात आलंय आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना समज द्या अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. दरम्यान शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यपालांविरोधात विरोधक आक्रमक झालेले आहेत. राज्यभर राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसही चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशाच्या राष्ट्रपतींनी त्यांना तशा प्रकारची समज द्यावी, अन्यथा त्यांची बदली करावी अशा प्रकारची विनंती आज मी देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांना माझ्या निवेदनाच्या माध्यमातून करत आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांना त्यांनी समज द्यावी, अन्यथा महाराष्ट्राच्या राज्यपालांची बदली इतर राज्यामध्ये करावी अशी विनंती मी देशाच्या राष्ट्रपती महोदयांना आज करत आहे. शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यपालांविरोधात आक्रमक विरोधक झालेले आहेत. राज्यभर राज्यपालांविरोधात आंदोलनं केली जात आहेत. शिवसेना आणि युवासेनेकडून कांदिवली पश्चिमला निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. नागपूरच्या राजभवन इथंही राज्यपाल आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. कोल्हापुरातील शिवाजी चौक परिसरात शिवसैनिकांनी राज्यपालांविरोधात घोषणाबाजी केली. अमरावतीच्या राजकमल चौकात राज्यपाल भगतसिंग कोश्यारींविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. राज्यपालांचं धोतर फाडून धोतराची जाळपोळ करण्यात आली, घोषणाबाजी करण्यात आली. हिंगोली शहरातील गांधी चौक भागामध्ये राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात आलं. सूर्य चंद्र तारे असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श असतील असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय, तुमचं शिवाजी महाराजांवरील प्रेम खोटं आहे असा त्यांनी टोला लगावलाय. तर राज्यपालांच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंनी ही टीका केलेली आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या पृथ्वीवर आहे तोपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशाचे आणि आमच्या सगळ्यांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराजच राहणार आहेत. आमचे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर हिरो देखील छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाही आहे. मला वाटत नाही की राज्यपालांच्या मनात काही शंका आहे. त्यामुळे राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ निश्चित त्या ठिकाणी काढण्यात आले आहेत. पण मला असं वाटतं की
त्यांच्याही मनामध्ये असं कुठलाही भाव नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श महाराष्ट्रात आणि देशात असू शकत नाही. राहुल गांधी बाबतीत असं बोलता येईल ना? आम्ही असं बोलत नाही आहो. आम्ही राहुलजींच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही आहोत, बचाव करत नाही आहोत, हा फरक आहे. तुम्ही शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये दुसरं कोणी काही बोललं असतं तर एवढ्याला थैथयाट केला असता. हां, पण आज तुमचे राज्यपाल, तुमचे प्रवक्ते सरळ सरळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे वक्तव्य करतात, ऑन रेकॉर्ड आहे ते, आणि तुम्ही बचाव करता, याचा अर्थ तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भातलं तुमचं प्रेम हे खरं नाही. त्याने महाराष्ट्रात आणि छत्रपतींचा अपमान करायचं पाप सातत्याने हे सगळे करतात, हे दुर्दैवी आहे, कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष हे रस्त्यावर उतरलेत. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये याच्या विरोधात आंदोलन आहे. आणि माझी महामहिम राष्ट्रपतींना विनम्रपणे विनंती आहे की हे गव्हर्नर, एकदा चूक झाली मी समजू शकते, माफी मागितली, शब्द मागे घेतला, अशा गोष्टी होऊ शकतात, पण वारंवार म्हणजे इज अ फ्रिक्वेंट ऑफेंडर. एखादी गोष्ट जेव्हा पुन्हा पुन्हा, मग ती चूक होत नाही, तो चॉईस असतो. मनसे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये विभागलेल्या मूळ शिवसेनेचे अनेक नेते आज मुंबई सत्र न्यायालयात एकत्र आले होते. 2005 मधील हिंसेच्या एका प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होती. या प्रकरणात 24 जुलै 2005 तेव्हा मूळ शिवसेनेत असताना 48 नेत्यांवर गुन्हा दाखल झाला होता. अनिल परब, श्रद्धा जाधव, राजू पेडणेकर, जितेंद्र जानवले यांच्याबरोबर बाळा नांदगावकर आणि इतर नेते आज कोर्टात हजर होते आणि सोबत एकत्र आपल्याला उपस्थित असलेले दिसले. मात्र आमदार सदा सरवणकर गैरहजर होते. या 48 आरोपींपैकी 10 जणांचं निधन झालेलं आहे, मात्र उरलेल्या 38 पैकी 21 आरोपीच आज सुनावणीला हजर होते, 17 जण गैरहजर होते. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी 16 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे. साधारण ते प्रकरण गेले कित्येक वर्ष या कोर्टात चालू आहे आणि आता ते चार्ज फ्रेमला आलेलं आहे. आज चार्ज फ्रेम होणार होता, परंतु बऱ्याच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक याच्यात असल्यामुळे चार्ज फ्रेम आज होऊ शकली नाही. 16 तारखेला चार्ज फ्रेम करण्यासाठी ठेवली आहे, त्यानंतरही केस चालू होईल आणि संपेल. अकोल्यातील मूर्तिजापूर इथल्या पीक विमा कंपनीच्या कार्यालयात खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ही तोडफोड केली. अतिवृष्टीमुळे पिकाच्या नुकसानीची रक्कम त्वरित देण्याची मागणी करत शिवसैनिकांनी ही तोडफोड केली आहे. राज्यात टिकलीनंतर आता साडी नेसण्यावरून वाद निर्माण झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र पत्रकार परिषद पिंपरी चिंचवड इथे होती त्या कार्यक्रमात बोलताना केलेल्या वक्तव्यावरून हा वाद निर्माण होऊ शकतो. वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला पत्रकारांची मला कधीकधी गंमत वाटते असं म्हणत चॅनलमध्ये काम करणाऱ्या मुली साडी का नेसत नाहीत असा प्रश्न त्यांनी केला. नेहमी टॉप आणि ट्राउझर्स का घालतात असाही प्रश्न त्यांनी केला आणि त्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. पत्रकार आहात, पत्रकार म्हणजे मला गंमत पण खूप वेळा वाटते की चॅनलमधल्या मुली साडी का नेऊ नेसत, ते शर्ट अँड ट्राउझर का घालतात, ते मराठी भाषा बोलताना तुम्ही, मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत. म्हणजे आपण वेस्टर्नायझेशन सगळ्या गोष्टीचं करतो आहे, जे त्या घालतात तो त्यांचा भाई. मग फक्त दिवाळी असली की सगळे तयार होऊन येतात, बाकीचे आत्मनिर्भर भारत, मग चॅनल्सवर आत्मनिर्भर महाराष्ट्र का नाही. आणि मग एवढं सगळं मराठी मराठी चाललं आहे तर मग ते नियम कायदे फक्त आम्हाला आणि तुम्हाला कुठलेच नाही. लेट्स स्टार्ट विथ बेसिक्स. माझी आई मला नेहमी सांगते की निंदकाचे घर असावे शेजारी, त्याच्यामुळे निंदकांचं घर शेजारी आहे, जवळ आहे, होते टीका, याचा मला आनंद आहे. मी त्याचं स्वागत एक चांगला फीडबॅक म्हणून घेते. आणि तिसरा मुद्दा की आज टेक्नॉलॉजी झालेली, टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या गीतासाठी, मेडिसिनसाठी, टेक्नॉलॉजीसाठी, आधार कार्ड लिंक करण्यासाठी, अनेक गोष्टीसाठी करतो, पण ह्याच टेक्नॉलॉजीचा गैरवापरही होताना आपल्याला अनेक वेळा समाजात दिसतो. आणि एक 35 मिनिटाचं भाषण
हे 17 सेकंदात जर लोक सांगत असतील त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आता पुण्यातल्या अत्यंत रहदारीच्या अशा नवले पुलावर भीषण अपघात घडला. ट्रक अनियंत्रित झाला आणि समोर येणाऱ्या प्रत्येक गाडीला चिरडत पुढे गेला. या अपघातात या अनियंत्रित टँकरची तब्बल 48 अधिक गाड्यांना धडक बसली आहे. सुरुवातीला ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याचा अंदाज होता, प्राथमिक अंदाज होता, मात्र आता तपासात मोठी माहिती समोर आली आहे. कंटेनरचे ब्रेक वगैरे फेल झालेले नव्हते, तर चालक न्यूट्रलवर गाडी चालवत होता. दरम्यान या अपघातांची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी अपघातस्थळाची पाहणी केलेली आहे. दोन हजार 2021 लोकसभेमध्ये आदरणीय गडकरी साहेबांच्या समोर मी हा विषय लोकसभेत याबद्दल मी बोलले होते. त्यावेळी माननीय गडकरी साहेबांनीही इंटरव्हेन्शन केलं होतं आणि एक साधारण 18 का 20 गोष्टी नॅशनल हायवेनी ह्याच्यात केलेल्या आहेत हे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. पण त्याचबरोबर 2-4 महत्वाच्या गोष्टी ज्या झालेल्या नाही आहेत. 2-3 गोष्टी करणं अतिशय महत्वाचं आहे की तो जो स्लोप आहे, जो उतार आहे, त्या उतारामध्ये टेक्निकल एक्सपर्टला घेऊन तो उतार कमी कसा करता येईल किंवा ज्या आउटलेट्स दिलेल्या आहेत त्या आउटलेट्समधून येणारे आणि जाणारे यांची अडचण होते आणि ॲक्सिडेंट्स होतात. त्याच्यामुळे हा विषय नॅशनल हायवेशी माझं बोलणं झालंय. काल रात्री, आज सकाळीही पुन्हा म्युन्सिपल कमिशनरशी कालही बोलले, आजही बोलले, पोलीस कमिशनरशी कालही बोलले, आजही बोलले. पुण्यातील नवले पुलावरील अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही दखल घेतली. नवले पुलावर काल रात्री टँकरच्या धडकेनं अनेक गाड्या दुर्घटनाग्रस्त झाल्या. अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळावेत, व्यवस्था करण्याच्या सूचना देखील प्रशासनाला दिल्यात. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे बघावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी होत असल्याची टीका मराठी कलाकारांकडून करण्यात येत आहे. अभिनेता ललित प्रभाकर याचा नुकताच प्रदर्शित झालेला सनी हा सिनेमा, ज्याला मुंबईसह महाराष्ट्रात अत्यंत कमी सिनेमाघरं उपलब्ध झाली आहेत. गेल्या शुक्रवारी रिलीज झालेला सिनेमा मुंबईत एक काही उपनगर वगळता कोणत्याही चित्रपटगृहात उपलब्ध नाही. अनेक चित्रपटगृहात शो रद्द करून प्रेक्षकांना रिफंड देण्यात आलाय. मराठी सिनेमासाठी कडक कायदा करण्याची मागणी मराठी कलाकारांकडून करण्यात येत आहे. तुझी कोर्स फी तर मी भरलेली आहे, इथून पुढे तुझं तुला बघावं लागेल. सरला सरला मुक्काम भेटीचा का. बातमी आहे कर्नाटकमधून. मुदगिरेचे भाजपचे आमदार MP कुमारस्वामी यांचे गावकरी यांनी कपडे फाडल्याचा आरोप करण्यात येतोय. हत्तीच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर मुदगिरेचे भाजपचे आमदार MP कुमारस्वामी फुलेमाने गावात गेले. त्या ठिकाणी गावकऱ्यांनी आमदारांचे कपडे फाडले. आमदारांनी हत्तींच्या हल्ल्याबाबत आधीपासून लक्ष देत योग्य ती कारवाई का केली नाही असा प्रश्न गावकऱ्यांनी विचारला आणि त्यांचे कपडे फाडल्याचं समजतंय. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. दक्षिण दिल्लीच्या मैदानगढी तलावात आफताबनं श्रद्धाचं मुंडकं फेकल्याचा पोलिसांना संशय आहे. श्रद्धाचं मुंडकं शोधण्याकरता मैदानगढीतील तलाव रिकामं केलं जात आहे, यासाठी या तलावातील पाणी उपसलं जात आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांचे अधिकारी महरोलीमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी जंगलात त्यांना कवटीचे काही भाग, जबडा व काही हाडं आढळली आहेत, पण हा जबडा श्रद्धाचाच आहे किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीचे प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, ही हत्या, ही घटनाच अत्यंत निर्घृण आणि बिभत्स होती. कसा तपास सुरू आहे, काय अपडेट मिळत आहेत? श्रद्धा हत्या प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व धागे दोरे मिळवण्यासाठी कंबर कसलेली आहे आणि त्याचमुळे आज त्यांनी ज्या पद्धतीने माहिती मिळते त्यांनी दिल्लीतील मैदानगढी या परिसरामध्ये असलेल्या तलावामध्ये ज्या पद्धतीनं आफताबनी सांगितलं होतं की त्यांनी श्रद्धेचं जे शीर आहे ते शीर
तिने त्या तलावात फेकल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर त्याच ठिकाणी दिल्ली पोलिसांनी चमू पोहोचली आणि त्यांनी त्या मैदानगडी परिसरात असलेल्या दक्षिण दिल्लीच्या भागातील या तलावामध्ये जाऊन शोध घ्यायला सुरुवात केली आहे आणि तलावातलं पाणी उपसायला देखील सुरुवात केली आहे. ज्या पद्धतीनं जर बघितलं आपण तर तलावाची क्षेत्रफळ बघता साधारणतः 2 ते 3 दिवस हे पाणी उपसण्यासाठी लागणार आहे. आणि आफताबनी जो दावा केला होता की श्रद्धाच्या हत्या केल्यानंतर त्याचं शिर या तलावात फेकल्याचं त्याचे देखील पुरावे मिळतात का, यासाठी दिल्ली पोलिसांच्या वतीने ही तपास प्रक्रिया सध्या सुरू आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं दुसरीकडे दिल्ली पोलिसांची चमू एक हिमाचल प्रदेशातील देखील कसोली जवळ असलेल्या तोश यादा गावात देखील पोहोचलेली आहे. तिथेही धागेदोरे तपासले जात आहे. श्रद्धेच्या शरीराची तुकडे देखील एकत्र करण्याचा प्रयत्न दिल्ली पोलीस करत आहे आणि सोबतच नार्को टेस्ट साठी देखील प्रयत्न करत आहे. म्हणजेच आता तपासाला वेग आलाय असं म्हणता येईल. धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर एनसीबीनं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 3 किलो कोकेन जप्त करण्यात आलं. या कोकेनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 20 कोटींच्या घरात आहे. या प्रकरणी 2 परदेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. भूटानमध्ये लपून कोकेनची ही तस्करी केली जात होती, मात्र एनसीबीनं डाव उधळलाय. आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता यांच्याशी बोलूया. विवेक, ही मोठी बातमी आहे. थोडं थोडकं नाही, 20 कोटी रुपयांचं कोकेन या 2 महिलांकडून जप्त करण्यात आलंय. काय अपडेट? देखिए, जो वर्णन आपको बताना चाहेंगे कि मुंबई एयरपोर्ट पर नारकोटिक कंट्रोल ब्यूरो का ये बड़ा ऑपरेशन है और 2 महिला जो विदेश से मुंबई आई हुई थी उनके जूतों में तकरीबन 20 करोड़ रुपए के कोकेन जो ड्रग्स हैं वो छुपा के रखे गए थे. और एनसीबी की टीम ने जब जूतों की जाँच की तो उसके अंदर से काफी बड़ी मात्रा में कोकेन निकले. 3 किलो ये कोकेन जूतों से निकला गया है जिनकी इंटरनेशनल वैल्यू लगभग 20 करोड़ रुपए बताई जा रही है. और इस पूरे मामले में 2 विदेशी महिलाएं हैं, उन्हें गिरफ्तार किया गया है. और एनसीबी को शक है कि इनके साथ जो कैडर है, जो बाकी जो लोग हैं, वो भी ये गैंग काफी बड़ा हुआ है. और एनसीबी को शक है कि कुछ और कंसाइनमेंट मुंबई और आसपास के इलाकों में आ सकते हैं, इसलिए एनसीबी की टीम मुंबई एयरपोर्ट पर अभी भी अलर्ट है. जी, शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए. धन्यवाद विवेक. आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते, आपल्याला अधिक माहिती देत होते. मुंबईला नवी मुंबईशी कमीत कमी वेळेत जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाला 13 महिने विलंब झालेला आहे. विविध कारणांमुळे आतापर्यंत प्रकल्पाचे जवळपास 38,000 मनुष्यदिन वाया गेले आहेत. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असं नाव असलेल्या या मार्गाचा सप्टेंबर अखेरपर्यंतचा अहवाल MMRDA तयार केला आहे. त्यानुसार मार्ग सुरू होण्यास 13 महिने विलंब झाल्याचं दिसून येत आहे. 18 पानांच्या या अहवालामध्ये टप्पानिहाय प्रकल्पाची प्रगती मांडण्यात आली आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा अंतिम टप्पा सप्टेंबर 2022 पूर्ण होणार होता, पण आता प्रकल्पाचा अखेरचा टप्पा ऑगस्ट 2023 पूर्ण होऊन टोल आकारणीसह हा मार्ग ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल असं अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. मुंबईच्या सुशोभीकरण प्रकल्पाकरता आता आकस्मिक निधी वापरण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. प्रकल्पासाठी 1705 कोटी रुपयांचा खर्च असून 250 कोटी आकस्मिक निधीतून खर्च केला जाणार आहे. सुशोभीकरणाच्या या प्रकल्पांतर्गत रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक, बेटे, समुद्रकिनारे, उद्यानं आदी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, दुरुस्त्या, हरितीकरण, आकर्षक प्रकाश योजना आदी कामं केली जाणार आहेत. डिसेंबरपर्यंत किमान 50% काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे. 16 विविध प्रकारची कामं या सुशोभीकरणाअंतर्गत केली जाणार आहेत. त्यात सुविधा, शौचालय, मियावाकी वृक्ष लागवड, गेटवे ऑफ इंडिया परिसराचं सुशोभीकरण, वाहतूक बेटांचं सुशोभीकरण अशी कामं केली जाणार आहेत. पण हा निधीचा वापर की गैरवापर असा प्रश्न उपस्थित होतोय. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठीच्या आकस्मिक निधीतून घेतला वारंवार निधी. गेल्या वर्षीच्या सुरुवातीच्या काळात 732 कोटी खर्च करण्यात आला. टप्प्याटप्प्यानं 703 कोटी वळते करण्यात आले. केवळ 29 कोटी शिल्लक आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदीतून 300 कोटी आकस्मिक निधीत वळते केले आहेत. त्यातील 250 कोटी सुशोभीकरणासाठी वापरले जाणार आहेत. महापालिकेचा खर्च कशासाठी असाही प्रश्न उपस्थित होतो, कारण पदपथ सुधारणा 60 कोटी खर्च होणार आहे. पदपथ सुधारणेमध्ये स्कायवॉकवर दिवाबत्ती 40 कोटींची असणार आहे. समुद्रकिनाऱ्यांवर रोषणाईसाठी 25 कोटी खर्च होणार आहे. उद्यानांचं सुशोभीकरण आणि दिवाबत्ती 15 कोटी, जाहिरातीकरता आणि डिजिटल फलक लावण्याकरता 10 कोटी,
किल्ल्यांची रोषणाई 25 कोटी, गेटवे ऑफ इंडियाचं सुशोभीकरण 20 कोटी, मियावाकी वृक्ष लागवड 2 कोटी, स्वच्छतेसाठी यांत्रिक उपकरणं 15 कोटी, सुविधा शौचालयांची निर्मिती 78 कोटी, असा एकूण खर्च 290 कोटी. मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. अन्न आणि पाण्याची गुणवत्ता तपासणाऱ्या लॅब पाठोपाठच रस्ते, पूल तसंच सगळ्या प्रकारच्या इमारत बांधकामाच्या साहित्य चाचणी लॅबनं देखील NABL हे प्रमाणपत्र आपल्या नावी नोंदवलं आहे. केंद्र सरकारकडून NABL बहुमान पटकवणारी BMC राज्यातली पहिली महापालिका ठरली आहे. मुंबई महापालिकेच्या 1958 साली स्थापन झालेल्या वरळीच्या साहित्य तपासणी लॅबमध्ये अशा पद्धतीने रस्ते, पूल, इमारतींसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या बांधकाम साहित्याची तपासणी केली जाते. जेणेकरून मुंबई परिक्षेत्रात होणाऱ्या विविध कामांमधील साहित्याचा दर्जा उत्तम असावा. आणि दर्जा योग्य असेल तर झालेला रस्ता, इमारत दीर्घकाळ टिकते. आता याच लॅबने केंद्राकडून केवळ 5 महिन्यात NABL प्रमाणपत्र मिळवल्यानं लॅबच्या दर्जेदार सेवेवर शिक्कामोर्तब झाले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीनुसार 27 महानगरपालिका आहेत आणि त्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्वतःची एकमेव प्रयोगशाळा अशी आहे जिला NABL सर्टिफिकेशन प्राप्त झालेलं आहे. या सुविधेचा BMC कामा विकास कामासाठी निश्चितच फायदा होणार आहे. साहित्याची चाचणी आधुनिक निकषाद्वारे होणार असून कामाचा दर्जा राखण्यास मदत होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना इमारत तसंच घरांच्या बांधकामासाठी, घरातील लाखो रुपयांच्या इंटिरियरसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या दर्जाची शहानिशा या लॅबच्या माध्यमातून करता येईल. त्यामुळे सर्वसामान्य माणसाची होणारी फसवणूक टळणार आहे. आता हेच बघा ना, बांधकामात वापरलं जाणारं स्टील किती लोड घेऊ शकतं हे या अत्याधुनिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनच्या माध्यमातून जाणून घेत आहे. अशा वेगवेगळ्या यंत्रांच्या माध्यमातून इथे बांधकाम साहित्याची तपासणी केली जाते. हे सर्व आता हेसलेसली आणि स्लिमनेसली करण्यासाठी आम्ही नजीकच्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीचे प्लॅटफॉर्म पण डेव्हलप करायचं काम चालू आहे आणि येत्या 2-3 महिन्यामध्ये ही जी प्रक्रिया आहे पेमेंट भरण्याची आणि हे सगळं अप टू रिझल्ट जाण्यापर्यंतची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने. बातमी आहे औरंगाबादमधून. औरंगाबादमधली धक्कादायक घटना. प्रियकरानं स्वतःला पेटवून घेतलेलं आहे. स्वतःला पेटवून घेत प्रियसीला मिठी मारलेली आहे. प्रियकर आणि प्रियसी गंभीर जखमी आहेत. ही औरंगाबादमधली घटना आहे. प्रियंकरानं आधी स्वतःला पेटवलं आणि मग नंतर जाऊन प्रियसीला मिठी मारली. दोघेही यामध्ये भाजलेले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. नेमका हा काय प्रकार आहे, केव्हा घडलेला आहे, कुठल्या औरंगाबादच्या परिसरात घडला आहे ही सगळी माहिती घेऊया. पण औरंगाबादमधून ही धक्कादायक बातमी येते. प्रियकराने आधी स्वतःला पेटवून घेतलं आणि मग प्रियसीला जाऊन मिठी मारली, त्यामुळे तिनेही पेट घेतलेलं आहे. हे दोघंही गंभीररित्या भाजलेले आहेत. प्रियकराने टोकाचं पाऊल उचललंय. घाटी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत. आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांना विचारूया. अविनाश, हा सगळा काय प्रकार आहे, कुठे नेमकी ही घटना घडली आहे, काय अपडेट? नक्कीच, आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील झूलॉजी डिपार्टमेंट विभागाजवळच एक कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या बाजूच्या रस्त्याला ही घटना घडली आहे. असं सांगितलं जात आहे की या ज्या तरुणाचं एकतर्फी प्रेम आहे आणि या एकतर्फी प्रेमातून या तरुणानं हे पाऊल उचललेलं आहे. त्यामुळे या घटनेमुळे मात्र औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या दोघांवरती औरंगाबादचं जे शासकीय घाटी रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे, परंतु अजून एक किती
पर्सेंटेज किती टक्के भाजलेले आहेत किंवा त्यांची प्रकृती कशी आहे हे अजून समजू शकले नाही आणि पोलिसांनी ऑफिशियली स्टेटमेंट तसं आलं नाही. आपण तो प्रयत्न करतो आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा की जेवढ्या लवकर होईल तेवढी ती माहिती दिली जाईल, परंतु अजूनही या बाबतीत अविनाश केव्हा ही घटना घडली आहे? आज सकाळी घडली आहे, कालची आहे का, केव्हा ही घटना घडली आणि त्यांच्या घरच्यांना कळवलं गेलंय का? नक्कीच पोलीस तसा प्रयत्न करत आहेत त्यांच्या घरच्यापर्यंत पोहोचण्याचा, मात्र ही घटना घडून अवघे 1 ते 1.5 तास झालेला आहे आणि 1 ते 1.5 तासाच्या अगोदर या दोघांनाही घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. बर, धन्यवाद अविनाश माहिती दिल्याबद्दल. अविनाश कानड जे आपल्याला अधिक माहिती देत होते, जसं अविनाश सांगतायत प्राथमिक माहिती समोर आलेली आहे, अजून अपडेट सगळे मिळायचे आहेत, मात्र एका प्रियकरानं स्वतःला पेटवून घेतलेलं आहे आणि प्रियसीला जाऊन मिठी मारलेली आहे, त्यामुळे दोघंही भाजलेत. सध्या घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.